श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 9 फेब्रुवारी 2024, वार शुक्रवार, आणि आज मौनी अमावस्या देखील आहे. तर आज संध्याकाळचं रुटीन मी शेअर करणार आहे. बघा, संध्याकाळी मी अमावस्येच्या दिवशी काय काय उपाय करते. सकारात्मक ऊर्जा घरामध्ये राहावी यासाठीचे उपाय, आणि यासोबतच एक अतिशय साधी सोपी रेसिपी मसाला खिचडीची ती शेअर करणार आहे. बघा, दर शुक्रवारी मी खिचडीच बनवते, कारण शुक्रवार हा दिवस देवी लक्ष्मीचा आहे, आणि यासोबतच श्रीहरी श्री विष्णूंचा अवतार बालाजी यांना देखील खिचडी अतिशय प्रिय आहे. त्यामुळे हे सगळं रुटीन बघायला तुम्हाला खूप आवडेल, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर तुमच्याशी बोलत बोलत चहा तयार झालेला आहे, आणि चहा वगैरे घेतला, त्यानंतर एक भाजी घेतली होती ती कट करून घेतली. या भाजीला आपण श्रावण घेवडा म्हणतो, किंवा ज्याला फ्रेंच बीन्स या नावाने सुद्धा ओळखतो. तर ही भाजी खरं तर मला कालच बनवायची होती गुरुवारी, कारण स्वामींना ही भाजी खूप आवडते, दत्त महाराजांना देखील आवडते, पण काल मिळाली नाही. आज शुक्रवारी मिळाली तर ती भाजी सगळी कट करून ठेवली. थोडी थोडी बऱ्याचशा भाज्यांमध्ये वापरता येते, मिक्स व्हेज केलेलं असेल किंवा व्हेज पुलाव असेल, मसाला खिचडी असेल, तर त्या पदार्थांमध्ये ही भाजी मी टाकत असते. तर आता कट करून घेतली आणि एका कंटेनरमध्ये मी आता स्टोअर करून ठेवत आहे. दर शुक्रवारी मी खिचडीच बनवते, वेगवेगळ्या पद्धतीने बनवते, आणि शनिवारी मग मुलांच्या आवडीचं असं माझं ठरलेला मेनू असतो. मग आपल्यालाही प्रश्न पडत नाही की रोज रोज संध्याकाळी आपण काय बनवावं. तर आता ही भाजी सगळी मी या कंटेनरमध्ये स्टोअर करत आहे. याला असे होल्स दिलेले असतात, त्यामुळे एक होल जर आपण ओपन ठेवला ना तर भाजी जी आहे ती बरेच दिवस, म्हणजे 4-5 दिवस फ्रेश राहते. तर या कंटेनरमध्ये मी आता ठेवते आणि बाकीची तयारी करते. तर समोरच्या अंगणामध्ये खूप कचरा झालेला आहे. सकाळी अंगण वगैरे स्वच्छ झाडून घेतलं होतं, धुवून घेतलं होतं, पण आता उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे झाडांची पानगळती होते आणि ती सगळी पानं सुकलेली इकडे उडून येतात. मग असं अंगण संध्याकाळच्या वेळी चांगलं वाटत नाही. तसं मला रोज झाडण्याची गरज पडत नाही, पावसाळा असेल किंवा हिवाळा असेल, पण आता उन्हाळ्यामध्ये 2 वेळेस अंगण हे झाडावंच लागतं. तर बघा, आज एक खूप छान मेसेज बघितला आणि तो मला तुमच्यासोबत शेअर करावा असं वाटला. तर त्या मेसेजमध्ये असं होतं की नकारात्मकता ही आपल्या अवतीभोवती असते, ती आपोआपच असते, पण सकारात्मकता ही आपल्याला ठेवावी लागते, आणावी लागते, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. बघा, साधं अंगणाचंच उदाहरण द्यायचं झालं तर अंगणामध्ये असा कचरा साठलेला असेल तर तिथे आपल्याला प्रसन्न सकारात्मक वाटतं का? ज्यावेळेस आपण अंगण झाडून घेतो, छोटीशी रांगोळी आपण दारासमोर काढतो, त्यावेळेस आपल्या घरामध्ये आपोआपच प्रसन्न वाटायला लागतं, म्हणजे सकारात्मकता ही आपल्याला आणावी लागते. तसंच आपल्या मनाच्या बाबतीतही असतं, मनाला देखील आपल्याला प्रसन्न आणि सकारात्मक ठेवावं लागतं. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला उदास वाटतं, नकारात्मक वाटतं, पण ह्या मनाला आपल्याला कसं ताजंतवानं ठेवायचं आहे, प्रसन्न ठेवायचं आहे, हे आपल्याच हातात आहे. दिवे लागणीच्या वेळेस लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते, त्यावेळेस घरातील गृहलक्ष्मीने देखील छान तयार व्हावं, प्रसन्न मनाने देवी लक्ष्मीचं स्वागत करावं. फक्त शुक्रवारीच नाही तर अगदी रोजच्या रोज आपण छान तयार व्हावं, आणि आपल्या आवडीचं एखादं परफ्यूमसुद्धा आपण लावू शकतो. बघा, परफ्यूमच्या किंवा अत्तराच्या सुगंधाने देखील आपलं मन प्रफुल्लित होतं. तर ज्या ज्या आपल्या मनाला आवडणाऱ्या, आपल्याला प्रफुल्लित करणाऱ्या गोष्टी असतात त्यांना आवर्जून कराव्यात. बघा, आधी सांगितल्याप्रमाणे नकारात्मकता ही आपल्या अवतीभोवती असते, पण सकारात्मक ऊर्जा ही आपल्याला खेचून आणावी लागते आणि ती आपल्याच हातात असते. बघा, अमावस्या तर आहेच, पण त्याचबरोबर शुक्रवार देखील आहे. दर शुक्रवारी मी न विसरता बासमती तांदूळ खरेदी करून आणते. 1 किलो आणते जो आठवडाभर मला जातो, आणि बासमती तांदूळच का, कारण तो सुवासिक आहे. जिथे सुगंध असतो तिथे देवी लक्ष्मीचं आगमन होतं, तिथे ती आकर्षित होते. आणि यासोबतच दर शुक्रवारी मी खडेमीठ देखील विकत आणते. खडेमीठ हे समुद्रातून उत्पन्न होतं, आणि अगदी त्याचप्रकारे धनाची देवी लक्ष्मी देखील समुद्र मंथनातून प्रकट झालेली आहे. खडेमीठ जे आहे ते देवी लक्ष्मीचा भाऊ आहे, आणि खडेमीठाचे अनेक उपाय आपण घरामध्ये असलेली नकारात्मकता घालवण्यासाठी करू शकतो. यावरचा एक सेपरेट व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे, तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघावा. आता आणल्याबरोबर दोन्हीही वस्तूंचं पूजन मी करते, आणि त्यानंतर दिवे लागणीच्या वेळेस शुक्रवारी मी हा उपाय मुख्य प्रवेशद्वारासमोर करत असते. बघा, आज असा योगायोग आहे की आज शुक्रवार तर आहेच, पण यासोबतच अमावस्या तिथी देखील आलेली आहे, त्यामुळे दोन्हीही योग देवी लक्ष्मीचे एकाच दिवशी जुळून आलेले आहेत. तर पहा, दर शुक्रवारी नाही जमलं तर अमावस्येच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी मी हा उपाय करते. पहा, लक्ष्मीची पावलं मी इथे काढलेली आहे, तिथे समोर एक दिवा मी प्रज्वलित केलेला आहे, आणि तिथेच 2 विड्याची जोड पानं ठेवली, त्यावरती खडीसाखर ठेवली.
हा उपाय कशासाठी? तर यामुळे तुमच्या घरामध्ये बरकत राहते, सकारात्मक ऊर्जा वाढते, कारण देवी लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू जर मुख्य प्रवेशद्वारासमोर ठेवल्या ना, तर तुम्हाला याचा घरामध्ये खूप सकारात्मक बदल जाणवतो। यासोबतच माझ्या घराच्या अंगणातील तुळशी वृंदावनाची जागा मी बदललेली आहे। माझ्या एक दोन मैत्रिणीच्या कमेंट आल्या होत्या की ताई, वृंदावन जे आहे ते मुख्य प्रवेशद्वाराच्या एक्झॅक्ट समोर नसावं, थोडंसं बाजूला तुम्ही ठेवू शकता। तर तुमचं म्हणणं मी ऐकलेलं आहे आणि वृंदावनाची जागा थोडीशी बदललेली आहे। आय होप तुम्हाला ती आवडली असेल। त्यानंतर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहावी यासाठीचा उपाय जो मी तुमच्यासोबत प्रत्येक वेळी शेअर करते, तिथीनुसार यामध्ये काही गोष्टी कमी जास्त तुम्हाला कराव्या लागतात। बघा, अमावस्ये असेल तर वेगळे उपाय असतात, एकादशीला वेगळे उपाय असतात, त्यामुळे प्रत्येक वेळी तुम्हाला अपडेट्स मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून देत राहते। तर हा उपाय मी फक्त शुक्रवारी किंवा अमावस्येच्याच नाही तर रोज माझ्या घरामध्ये करते। रोजच भीमसेनी कापूर दिवे लागण्याच्या वेळेस मी प्रज्वलित करते, अशा प्रकारे संपूर्ण घरामध्ये फिरवते। आपल्या घरामध्ये आपल्या अवतीभोवती असलेली नकारात्मकता घालवण्यासाठी अतिशय प्रभावी उपाय, नुसता कापूर जाळून उपयोग नाही तर यासोबतच काही विशिष्ट स्तोत्रमंत्राचं सुद्धा पठण आपल्या घरामध्ये व्हायला हवं। पठण करणं शक्य नसेल तर किमान तुम्ही श्रवण करू शकता। मोबाईलवरती मोठ्या आवाजामध्ये सगळ्यात आधी विष्णू सहस्त्रनामाचं पठण, यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळते, खूप प्रभावी असं स्तोत्र आहे। त्यानंतर श्री सूक्तमचं पठण किंवा श्रवण तुम्ही करू शकता। हनुमान चालीसा, श्रीरामरक्षा स्तोत्र, कालभैरवाष्टक यासारख्या स्तोत्रांनी आपलं घर जे आहे ते मंत्रमुग्ध व्हायला हवं। बघा, घरामध्ये असलेली नकारात्मकता निघून जाते आणि आपल्या घरामध्ये एक प्रसन्न प्रफुल्लित वातावरण तयार होतं। बघा, 2-4 दिवसापूर्वीच मी मुख्य प्रवेशद्वारासमोर अशा कोणत्या रांगोळी तुम्हाला काढायच्या आहेत यावरचा एक सेपरेट व्हिडिओ शेअर केला होता। त्या व्हिडिओवरती मला कमेंट आल्या होत्या की ताई, तुम्ही रोजच अंगणामध्ये मोठी रांगोळी काढता का? तर हो, मला आवड आहे रांगोळीची आणि बऱ्याचशा व्हिडिओमधून मी माझी रांगोळीची आवड तुमच्यासोबत शेअर करत असते। तर आजची काढलेली रांगोळी तुम्ही बघू शकताय। त्यानंतर अमावस्येच्या दिवशी अत्यंत प्रभावशाली असा उपाय जो की खडे मिठाचा मी करते, बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी हा उपाय तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। अगदी दिवाळीच्या अमावस्येपासून ते महिन्याला येणारी प्रत्येक अमावस्या या दिवशी मी हा उपाय करत असते। कधी कधी असं होतं की अमावस्येच्या दिवशी आपण घरामध्ये नसतो किंवा आपला मासिक धर्म आलेला असतो, अशा वेळेस हे उपाय माझ्या घरामध्ये क्वचित होत नाहीत, पण इतर वेळेस माझा प्रयत्न असतो की माझ्याकडून ह्या सेवा व्हाव्यात आणि जेणेकरून माझ्या घरामध्ये खूप चांगलं वातावरण तयार व्हावं। आपल्या घरामध्ये प्रसन्न प्रफुल्लित वातावरण असेल तर त्याचा परिणाम आपल्या मुलांवरही होत असतो, आपल्या मनावर होतो, आणि आपल्या घरातले वास्तुदोष आणि आपल्याला काही पितृदोष असतील तर ते देखील संपूर्णपणे नष्ट व्हायला या उपायांमुळे मदत होते। फक्त हा दिवा प्रज्वलित करून जमत नाही तर यावरती काही सेवा देखील कराव्या लागतात। यावरचा एक सेपरेट व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे, तिथून तुम्ही तो बघू शकता। तर पहा, आधी सांगितल्याप्रमाणे दर शुक्रवारी मी बासमती तांदूळ खरेदी करून आणत असते, पण तांदळाचा डबा जो आहे तो पूर्ण रिकामा होऊ देत नाही, त्यामध्ये थोडेफार का होईना तांदळाचे दाणे हे शिल्लक मी ठेवत असते। आता आणलेले बासमती तांदूळ जे आहेत ते या डब्यामध्ये भरते, पण यामध्ये मी अजून एक उपाय करते। या तांदळाच्या डब्यामध्ये मी एक वस्तू ठेवत असते आणि या आधीच्या एका व्हिडिओमध्ये मी ती गोष्ट शेअर केलेली आहे, पण या व्हिडिओमध्ये मी सांगते की मी या तांदळामध्ये काय ठेवते। बघा, माझ्याकडे एक तांदळाचा चांदीचा कॉईन आहे, तो मी या तांदळाच्या डब्यामध्ये ठेवते, कारण तांदूळ जे आहेत ते समृद्धीचं प्रतीक आहे, तांदूळ देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत, त्यामुळे तांदळाच्या डब्यामध्ये आपण हा चांदीचा कॉईन ज्यावरती देवी लक्ष्मी आणि गणपतींचं चित्र आहे तो ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते। बघा, हा उपाय करून बघा, तुम्हाला खूप घरामध्ये फरक जाणवेल। आर्थिक स्थैर्य घरामध्ये राहत नसेल तर या उपायामुळे तुम्हाला छान त्याचा अनुभव येईल। बघा, कष्टाला मेहनतीला तर पर्यायच नाही, पण आपल्या कष्टासोबत मेहनतीसोबत हे छोटे छोटे उपाय आपल्याला नशिबाची साथ मिळवून देण्यासाठी मदत करत असतात। तर पहा, आज सांगितल्याप्रमाणे दर शुक्रवारी मी खिचडी बनवते। आज एक साधी सोपी रेसिपी, माझ्या पद्धतीची खिचडी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि यासाठी मी एक ग्लास तांदूळ घेतलेले आहेत बासमती आणि अर्धा ग्लास मी मुगाची डाळ घेतलेली आहे। आता यामध्ये सगळ्या भाज्या कट करून घालणार आहे, यामध्ये मी कांदा घालत नाही। तर ज्याही भाज्या घरामध्ये असतील, जसं की बटाटा असेल, फ्लावर असेल, बीन्स असेल, मटार असतील, गाजर वगैरे, हे सगळ्या भाज्या कट करून घ्यायच्या आहेत। ही थोडीशी वेगळ्या पद्धतीची खिचडी मी शेअर करते। जनरली आपण काय करतो की सगळ्या भाज्या वगैरे कट करून घेतो, फोडणी घालतो, त्यामध्ये तांदूळ जी डाळ आपण घेतलेली आहे ती डाळ घालतो,
आणि मग त्याच्या शिट्ट्या घेतो, अशी खिचडी आपण जनरली बनवत असतो. पण ही थोडीशी वेगळ्या पद्धतीची खिचडी आहे, थोडीशी पातळ म्हणजे अगदी पिठल्यासारखी नाही, पण मऊ आणि मोकळी मोकळी खिचडी होते. बासमती तांदूळ वापरलेला आहे तर आपल्याला अगदी पुलावसारखी नाही, पण जी मऊ सूद म्हणतात ना आणि थोडीशी पातळ म्हणजे जी खायला पण आपल्याला छान लागते, तशी खिचडी मी या रेसिपीमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता ही खिचडी बनवण्यासाठी एक मोठं कुकर मी घेतलेलं आहे आणि यामध्ये तेल घातलं. तेल गरम झालं की जिरे मोहरीची फोडणी घातली आणि या खिचडीमध्ये मी कांदा घालत नाही, तर लसूण थोडासा ठेचून घालायचा. त्यानंतर कढीपत्ता, टोमॅटो एक जो मी चिरून घेतलेला होता मोठा टोमॅटो, तो घातलेला आहे. आता टोमॅटो थोडासा स्मॅश झाला की त्यामध्ये आपण ज्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत. त्याआधी मी मसाले घालते जेणेकरून ते मसाले छान फ्राय होतात. बघा, हळद आणि 2 चमचे मी इथे गरम मसाला टाकलेला आहे. गरम मसाल्यासोबत तुम्ही लाल तिखटसुद्धा टाकू शकता, पण नित्यासाठी मी थोडंसं कमी तिखट घालते. त्यानंतर मसाला छान फ्राय करायचा आणि आपण ज्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत त्या आता घालून घ्यायच्या आहेत आणि भाज्या छान परतायच्या जेणेकरून मसाला सगळा या भाज्यांना कोट होऊन जाईल. त्यानंतर चवीनुसार मीठसुद्धा या लगेचच घालून घ्यायचं. मीठ देखील सगळीकडे छान कोट होतं आणि त्यानंतर मग आपण जे तांदूळ आणि मुगाची डाळ 3-4 वेळा धुवून घेतलेली आहे ती देखील मी घालत आहे. बघा, अशाच प्रकारे खिचडी बनवताना तांदूळ आधी घालायचे, पाणी घालून मग तांदूळ घातले ना तर ती खिचडी एवढी छान लागत नाही. ज्यावेळेस आपण फोडणीसोबत थोडेसे तांदूळ खालीवर करतो म्हणजे फ्राय करतो तेव्हा खिचडीची चव देखील खूप छान लागते. तर आता तांदूळ वगैरे घालून घेतलेले आहेत. 1 ग्लास मी बासमती तांदूळ घेतला होता, 1/2 ग्लास मी मुगाची डाळ घेतली होती, तर त्या मेजरमेंटने मी इथे 5 पट पाणी घेतलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की बासमती तांदूळ वापरलाय ताई तुम्ही आणि एवढं पाणी घातलं मग खिचडी खूपच लगदा होईल किंवा पिठल्यासारखी होईल, पण होणार नाही. तुम्ही बघाल की खिचडी अगदी पातळ जरी झाली तरी ती मऊसूद होईल आणि तांदूळ देखील तुम्हाला मोकळे मोकळेच दिसतील. आता उकळी वगैरे येऊ देण्याची गरज नाही, लगेचच कुकरचं झाकण मी लावून घेतलं आणि 2 शिट्ट्या आपल्याला मीडियम फ्लेमवरती घ्यायच्या आहेत. बघा, गॅसची फ्लेम ही मीडियमवरती करायची आणि 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या. मीडियम फ्लेमवरती कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यानंतर लगेचच आपल्याला शिट्टी वर करून त्याची वाफ काढून घ्यायची आहे. पूर्ण वाफ होऊ द्यायची नाही तर खिचडी पूर्ण कोरडी होते आणि आपल्याला तशी खिचडी करायची नाही. आपल्याला मऊसूद आणि थोडीशी पातळ खिचडी हवी आहे. तर वाफ काढून घेतली आणि त्यानंतर तुम्ही खिचडी बघू शकताय की आता तुम्हाला वाटत असेल की खूप पाणी राहिलेलं आहे, पण ही खिचडी आळून येते. बघा तुम्ही, आणि यामध्ये आपण बासमती तांदूळ वापरलेला आहे तर तुम्हाला असं वाटेल की तांदूळ पूर्ण एकजीव झालेला असेल किंवा लगदा तयार झालेला असेल, तसं होत नाही. पाण्याचं ॲक्युरेट माप तुम्हाला टाकावं लागतं. जर तुम्ही 1 वाटी तांदूळ घेतलेले असतील, 1/2 वाटी मुगाची डाळ घेतलेली असेल, तर त्या प्रमाणानुसार तुम्हाला 5 पट पाणी यात खिचडीमध्ये वापरावं लागतं. तर आता मी ते 7 ग्लास पाणी वापरलेलं आहे. तुम्ही वाटीनी जर मेजरमेंट घेतलं तर तुम्हाला 7 वाट्या पाणी घ्यावं लागेल. आता आधी सांगितल्याप्रमाणे थोडीशी वेगळी खिचडी आहे तर या खिचडीला आपल्याला वरून तडका द्यायचा आहे. थोडंसं कमी तिखट मी या खिचडीमध्ये घातलेलं होतं, त्यामुळे 3 ते 4 हिरव्या मिरच्या, थोडंसं लसूण खुडून घेतलेलं आहे. आता या तेलामध्ये लसूण मी छान फ्राय केलं, हिरवी मिरची फ्राय केली, कढीपत्ता फ्राय केला आणि हा सगळा तडका जो आहे तो आपल्याला खिचडीवरती द्यायचा आहे. आणि आता परत आपल्याला कुकरचं झाकण जे आहे ते लावून घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर बारीक चिरायची आणि खिचडीवरती टाकायची, झाकण लावून घ्यायचं, गॅस सुरू करायचा नाही. जो ॲरोमा म्हणजे आपण तडका या खिचडीवरती दिलेला आहे त्याचा वास या खिचडीला यावा यासाठी झाकण 2 मिनटं लावून ठेवायचं. त्यानंतर 2 मिनटानंतर तुम्ही बघाल की खिचडी पूर्ण आळून येते. आता सुरुवातीला ज्यावेळेस मी झाकण उघडलं होतं त्यावेळेस तुम्हाला खिचडी किती पातळ वाटत होती त्या प्रमाणामध्ये, त्या तुलनेमध्ये खिचडी छान झालेली आहे, मोकळी मोकळी होते आणि ज्यावेळेस आपण ताटामध्ये सर्व्ह करतो त्यावेळेस ती अजून आळून येते. पण अजून यापेक्षा घट्ट केली ना मग ती खायलाही आपल्याला एवढी छान वाटत नाही जेवढी अशी पातळ आणि मऊसूद खिचडी छान लागते. आमच्या घरी सगळ्यांना ही खिचडी आवडते. थोडीशी वेगळ्या प्रकारची रेसिपी तुम्हाला वाटली असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका. तर मुलाला खूप भूक लागली होती तर त्याच्या ताटामध्ये मी सर्व्ह केलं. मला नैवेद्यही दाखवायचा होता पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी ही त्याच्या ताटामध्ये सर्व्ह करून दाखवत आहे की खूप काही पातळ होत नाही पण खायला अतिशय चविष्ट लागते. या गरमागरम खिचडीवरती थोडंसं साजूक तूप घालायचं, लोणचं, पापड, सॅलड तुम्ही देऊ शकता. मुलांना तर ही खिचडी खूप आवडेल, नक्की ट्राय करून बघा. आता रात्रीच्या जेवणापूर्वी देवांना नैवेद्य दाखवायचा होता. दर शुक्रवारी खिचडीचा नैवेद्य मी देवांना अर्पण करत असते. आता ही खिचडी या केळीच्या पानावरती, माझ्याकडे जे चांदीचं केळीचं पान आहे त्यावरती टाकली, त्यावरती तुळशीपत्र ठेवलं आणि हा नैवेद्य मी देवांना अर्पण केलेला आहे.
तर हा होता आजचा रुटीनचा ब्लॉग. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.